सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात सदैव उल्लेखनीय कार्य करणारे दानशूर व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त बांधण्यात आलेल्या पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नामकरण समारंभ येत्या शनिवारी सकाळी 9:30 वाजता होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार, संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिल सदस्य दिलीप वळसे पाटील यांची उपस्थिती असणार असून हा सोहळा रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम, अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य तथा महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर, संस्थेचे जनरल बॉडी सदस्य सुनील भुसारा, आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, संस्थेच्या रायगड विभागीय अध्यक्ष बाळाराम पाटील, पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, मोखाडा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अमोल पाटील, मोखाडा पंचायत समितीचे सभापती भास्कर थेतले यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती रयत शिक्षण संस्थेचे व्हॉइस चेअरमन ॲडव्होकेट भगीरथ शिंदे, सचिव डॉक्टर विठ्ठल शिवणकर, लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर LD भोर यांनी दिली आहे.